सकाळी पाऊस असताना मी या ठिकाणी आले, एक फेरी मारली आणि पाऊस जास्त आला।
मग आता तुम्ही बघितला तेवढाच मी व्यायाम केलाय, पण मला काल जरी गार्डनिंग केलं तरी पूर्वी मला कसं रात्री एखादी गोळी घ्यावी लागायची नाहीतर सकाळी हलता यायचं नाही, पण आज अजिबात तसं झालेलं नाही. थोडीशी कंबर धरल्यासारखं वाटलं मला, पण आत्ता हे जे मी हल्ले किंवा हा जे हलके हलके व्यायाम केले त्यामुळे अजिबात माझी कंबरही दुखत नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय की हा जो व्यायाम आहे ना, जसं आपण रोज एखादी गोळी घेतो तसाच हा व्यायाम आहे, जे रोज तुम्ही केलाच पाहिजे. तेवढे हार्मोन्स रोजच्या रोज सिक्रेट झालेच पाहिजेत, हॅपी हार्मोन्स जे आहेत ते. हे बघा, घरी जेव्हा मी आले आणि मग अशी मी घरात चहा प्यायला बसले होते अशी खालीच, त्यावेळेला एवढं सुद्धा होत नव्हतं. मात्र आता अंग आता हललेलं आहे आणि त्यामुळे बघा. आणि जरी तुमचा हात लागत नसेल तरी काही टेन्शन नाही, असं तुम्ही करू शकता. तुम्हाला जर का खाली बसता येत नसेल तर खाली बसू नका, खाली बसायचे व्यायाम करू नका. पण जसं जसं तुमचं अंग हलकं व्हायला लागतं, वेगळे वेगळे व्यायाम तुम्ही करायला लागता, तेव्हा तुम्ही खाली बसू शकता. फक्त ऑपरेशन झालेलं असेल गुडघ्याचं तर बसू नका, पण नाहीतर तुम्हाला बसता येतं. त्याच्यासाठी आपण छोटे छोटे व्यायाम करत असतो. हे बघा, असा हा पाय धरायचा खालनं आणि असं करायचं. हे बघा, हे असं करायचं. रोज वेगळा वेगळा व्यायाम करा. या की या 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 ओ वरडलेला आवाज आला. या की व्हिडिओच करायला लागले, पण म्हटलं या इकडे इथं या ही जागा आहे. खाली आधार द्यायचा मांडीला आणि गुडघ्याला. तुम्ही तर काय योगा एक्सपर्ट आहे. मग काय वय वर्षे 74 72 आणि अजूनही मशीनवर काम करतात. ब्लाऊज किती ढिगानी शिवतात, किती गळे कापतात, कोणाचं रोज रोज गळे कापतात म्हणजे. आणि कुठेही जायला अगदी तयार. भजनं, गाणी, पुन्हा योगा, वॉकिंग वॉकिंग, पण त्याला कारणच आहे ते. आणि असं काही नाही आहे, भरपूर सगळ्यांच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतातच. त्यातलं माणसं कसं बाहेर पडावं हे आमच्या सगळ्या मैत्रिणींच्याकडनं शिकावं. प्रत्येकाच्या घरात काही कुणाला पूर्वी होते, कुणाला आता असतील, म्हणजे असतात. पण तरीही तुम्ही एक तासभर असा आपला एक काढायला पाहिजे. तरुण मुलींना जमत नाही, पण शनिवार रविवार का होईना आपण हा असा हा व्यायाम थोडासा करायला पाहिजे. आणि स्वतःसाठी असं मैत्रिणींमध्ये तुम्ही वेळ काढायला पाहिजे. इथं तर आम्ही काय कुणाच्या वैयक्तिक गप्पा मारत नाही, बऱ्याच जणींना एकमेकींची नावं सुद्धा माहीत नाही आहे. दर वेळेला अचानक सगळ्यांनी तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, दरवाजा नवीन त्यांचं नाव मला माहित नाही. लक्ष्मी पंजवानी, लक्ष्मी पंजवानी, तुम्ही पण लक्षात ठेवा. लक्ष्मी पंजवानी, सुरेखा वर्णे वर्णे वर्णे, मी नेहमी चुकीचं म्हणते बरं का, वर्णे म्हणते. आणि मी अनघा कुलकर्णी, तुम्हाला माहितीच आहे मी सगळ्यांची फॅन आहे आणि माझे सगळे फॅन आहे. पण तुम्हाला मी एक सांगते, मला सुद्धा कधीतरी उदास वाटतं, कंटाळा येतो, टेन्शन येतो. सगळ्यांनाच आहे, पण कसं पण बाहेर पडून आपण जे हा पण काय करतोय ना, रोज एक तास जर का तुम्ही असा काढला, आपण काय करतो आपल्या संसारातल्या लोकांच्या साठीच आपण हा फक्त वेळ काढतो. पण नाही, स्वतःसाठी जो वेळ काढायचा असतो ना तो असा काढायचा असतो. एक दिवस गेट टुगेदर करा, रोजच आपण भेटायला गेट टुगेदर. आता आज आपण एक व्यायाम करूया बरं का, सगळ्या इकडे या, इकडे या सगळ्याजणी, इकडे या दोघी दोघी, इकडे या सगळ्याजणी. अगदी साधं असं आंघोळ करून आलेलं असते, अगदी साधं. या ऐक, मार मार छान वाटते ना, छान वाटते.
असं एकमेकीला एकमेकांच्या पाठीला मारायचं खूप छान वाटतंय योगा क्लासमध्ये. बस या आपण आणि माहितीये का आता मी तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी एकमेकींच्याकडे बघून घ्या आता आधी बघून घेतला काय हा सगळ्यांनी आता बसा या इकडे बसा हा सगळ्यांनी एकमेकांच्याकडे बघायला तुम्हाला सगळ्यांनी एकमेकांच्या बसा.